जयघोष तुझा झाला मोर्या, सारे निघाले आगमनाला. हे श्वासन सात तुझी भक्ती, मायेचा यो वाहे जरा. आज आभाले कडाडलं कस श्वास दाटलं, आज आभाले कडाडलं कस श्वास दाटलं. या मुंबईच्या रस्त्यामध्ये भक्त झाले गोला. अरे माझा चिंतामणी आला, अरे माझा चिंतामणी आला, अरे माझा चिंतामणी आला, अरे माझा चिंतामणी आला. गोटोली गावचे माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांच्या घरी 5 दिवसाच्या लाडक्या बाप्पाचे आगमन ढोल ताशाच्या गजरात आणि फटाक्याच्या आतिषबाजीत संपन्न झाले. गेल्या अनेक वर्षापासूनची गणपती बाप्पाची परंपरा बाळकृष्ण पाटील त्यांच्या राहत्या घरी साजरी करण्यात येत असून 5 दिवसासाठी येणाऱ्या बाप्पाचे मोठ्या आनंदाने स्वागत होत असते. त्याचप्रमाणे ब्राह्मण विधिवत पूजा अर्चा करून त्यांची स्थापना देखील केली जाते. हा सोहळा अनुभवण्यासाठी घरातील सर्व सदस्य, मित्रपरिवार, नातेवाईक, विविध राजकीय हे देखील आवर्जून गणपती बाप्पाचे दर्शन घेत असतात. त्याचप्रमाणे घर परिवाराच्या उपस्थितीमध्ये सहकुटुंब आणि नातेवाईक आरती करत असतात. त्याचप्रमाणे आगमन सोहळा हा उत्साहाने असतो, त्याचप्रमाणे त्याचे विसर्जन देखील तसेच जल्लोषात आणि तसेच गावातील सर्व गणेश मूर्तीच्या सोबत गोठवली मधील खदान तलाव या ठिकाणी होत असते. यावेळी सर्व गणेश मूर्तीचे एकाच वेळी विसर्जन, त्याचप्रमाणे आरती देखील एकाच वेळी केली जाते. यावेळी बाळकृष्ण पाटील आणि त्यांच्या परिवाराने गणपती बाप्पाला अखेरचा निरोप देत गणपती बाप्पा मोर्या, पुढच्या वर्षी लवकर या असे बोलत सर्वांना सुखी ठेवण्याची इच्छा बाप्पाच्या चरणी व्यक्त केली. याविषयी माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. दुरुनी भक्त येती दर्शनाला, वेळ निरपाची आली भरवली तुझी नगरी, आनंद साठविलाज मनाला. आतुरता शतकावरी येशील तू पुढच्या वरी, घेऊन निघालो आज दरियाला. या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे आम्ही या ठिकाणी घरगुती गणपती, आमच्या घरातले कुटुंब, पाटील कुटुंब, हे आम्ही दरवर्षी साजरा करत असतो. आणि एकत्र येऊन सर्व कुटुंब आमचे, म्हणजे माझ्या वडिलांचे 4 भाऊ 4 जण असं पकडून एक कुटुंब आहे आमचा, आणि मोठा कुटुंब आहे. आणि सर्व घरातले खेलेमिलेचं वातावरण असतं, सर्व घरातल्या महिला, सर्वात लहान मुलं घरातले, म्हणजे एक उत्साह आहे गणपती बाप्पाचा. हा एक लोकमान्य टिळकांनी आपल्याला त्या टायमाला आपल्याला एक साजरा करण्याचा, म्हणजे ब्रिटिश काळामध्ये या गोष्टीमध्ये एकत्र यायचे नाही म्हणून असा त्यांचा एक कायदा होता. त्या कायद्याला जोमून म्हणजे एक काहीतरी त्यांचा चांगला विचार केला त्यांनी आज. आणि लोकमान्य टिळकांनी हा विचार केला होता त्या टायमाला, पण आज हा काळाची गरज आहे. कारण आपल्याला एक प्रत्येकाला वेळ नाही आहे, प्रत्येक आज सर्व बिझनेसमध्ये सर्व कशा ना कशामध्ये आपण व्यस्त आहेत. पण या निमित्ताने आपण प्रत्येकाच्या घरात जिथे जिथे गणपती बाप्पा असतात, माझे मित्र असतील, माझा फ्रेंड सर्कल आहे, गावातले सर्व काळ म्हणजे जे ज्येष्ठ असतात, सर्वांना या ठिकाणी गणपती बाप्पाच्या दर्शनाच्या निमित्ताने आपल्या प्रत्येकाच्या घरी जाऊन दर्शन करतात. आणि सर्वांना म्हणजे भेटीगाठी होतात या निमित्ताने, आणि आपल्या थोड्या काय असतील गप्पा गोष्टी होतात. हा चांगला एक म्हणजे आपला गणपती बाप्पा आहे, विघ्नहर्ता आहे, बुद्धीचा देवता आहे, आणि सर्वांना बुद्धी चांगलीच देतो असते आणि विघ्न हे दूर करत असतात. तसंच या निमित्ताने सर्वांच्या जे दुःख सुख असतात ते याच्या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी थोडं शेअर करायला भेटतात. आणि त्याच्यातून एक चांगला कार्यक्रम हा आमच्या घरामध्ये जो पाटील कुटुंब आहे आम्ही त्या साजरा करतो. आज 13 वर्षे झाले 12 वर्षे झाले आम्ही दर वर्षाप्रमाणे आम्ही 2013 चालू केलं होतं, आज 2024 आहे, 13-12 वर्ष झाले. आज आम्हाला आनंद आहे, सर्व कुटुंब आनंदात राहते.
म्हणजे एक उत्साह, घरचे माणसं एकदम उत्साहाने असतात. म्हणजे महिला तर तुम्हाला माहिती आहे, सजून बिजून एकदम गाणी बोलणं रात्री, मुलांना एक उत्साह, घरामध्ये सर्व वातावरण चेंज होते. एक देवाचा सर्व आज 5 दिवस देवाचाही इथं सर्व वास आहे घरामध्ये. म्हणजे घरातलं माझे येणारे जे पाहुणे आहेत, माझे मित्र आहेत, हे सर्वांचा मोलाचा एक मला सहकार्य असतो त्यांचा. आणि एक घरात आम्ही वाट पाहत असतो, आपले मित्र कधी येतील, आमच्या भेटी कधी होतील. तसं आमच्या तर बंडू सेठ आहेत, म्हणजे असं माझे हरिओमचे मित्र आहेत, पाटील आहेत, नारायण आहेत, सर्व यांचा यांचा मला जो आम्ही आनंद एक व्यक्त करतो आपण या ठिकाणी सर्व एकत्र येऊन. ते सर्वांना गणेश उत्सवाची आपल्याला पूर्ण नवीतील जनतेला, माझ्या प्रभागातील गोठलेगाव, राबाडागाव, घंचोले विभागातील सर्व जनतेला या शुभेच्छा आहेत. का असंच आपण सर्व एकत्र येऊन आपल्या घरातले सर्व सुख दुःख विसरून आपण या गणपतीचा आपण साजरा करतो. आणि प्रत्येक कुटुंबामध्ये असंच गणपतीचा असतेच, आणि ते सर्वजण एकत्र येऊन साजरा करत, आपले काय असतील वादविवाद ते बाजूला ठेवून आपण ते एकत्र येऊन हा असा कार्यक्रम आपण साजरा करतो. आपल्याला सर्वांना आपल्याला शुभेच्छा देतो मी गणेश उत्सवाच्या.